11,463 नागपूरकरांचं लायसन्स रद्द करण्यात आलंय. हेल्मेट शिवाय प्रवास करत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे आणि 3 महिन्यांसाठी या नागरिकांचं लायसन्स सध्या रद्द झालेलं आहे. विना हेल्मेट प्रवास कराल तर लायसन्स रद्द होणार आहे. राज्याच्या परिवहन विभागानं नवीन केंद्रीय मोटर वाहन कायद्याची महाराष्ट्रामध्ये आता अंमलबजावणी सुरू केली आहे आणि नागपूरमधून या संदर्भातली ही पहिली मोठी कारवाई पुढे येते. पहिल्या 11 दिवसांमध्येच नागपूरमध्ये तब्बल 11,463 बाईक्सवरांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांचं लायसन्स 3 महिन्यांसाठी आता रद्द करण्यात आलं आहे. नव्या केंद्रीय मोटर वाहन कायद्यामध्ये बाईक्सवरानं हेल्मेट न लावल्यास किंवा ट्रिपल सीट प्रवास केला तर पहिल्याच उल्लंघनासाठी 500 रुपयांच्या दंडासहित 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द करण्याची तरतूद आहे. नागपूर वाहतूक पोलिसांनी त्याच तरतुदीचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे आणि कडक कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे कारवाईच्या 3 महिन्यामध्ये या वाहन चालकांनी पुन्हा वाहन चालवल्यास त्यांचं लायसन्स रद्द होणार आहे. नागपूरच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे हेल्मेट शिवाय प्रवास करणं टाळावं, अन्यथा तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. नवीन दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. साधारणतः गेल्या 10 ते 11 दिवसांमध्ये आम्ही हेल्मेटच्या जवळजवळ 11,000 केसेस केलेल्या आहेत आणि ते आता बाय डिफॉल्ट 11,000 केसेसमध्ये लायसन्स सस्पेन्शन आरटीओकडनं होणार आहे. गेल्या वर्षभरात आम्ही एक तसे 55,000 सस्पेन्शनचे प्रपोजल्स आरटीओला पाठवलेत. मात्र ह्यात तरतुदीत चांगली गोष्ट अशी आहे की ते ऑटोमॅटिकली तुमचं लायसन्स, तुम्ही हेल्मेट न घातलेले किंवा ट्रिपल सीट पकडले गेलात तर सस्पेंड होणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये 5% आरक्षण देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं आणि याबाबत त्यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस आणि नितीन राऊत यांच्यामध्ये विधानभवन परिसरात बाजूला जाऊन चर्चा झाली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याच्याही चर्चा रंगल्या. राज्यातील शक्ती विधेयक पुन्हा एकदा संयुक्त समितीकडे पाठवण्याची भाजपची भूमिका आहे. विरोधी पक्षनेत्यांनी यासंदर्भात सूचना मांडली आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या 321 सदस्यांच्या संयुक्त समितीमध्ये कायद्यावर चर्चा व्हावी ही भाजपची मागणी आहे. राज्यातला भरती घोटाळा 2017 पासून सुरू आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला आणि या प्रकरणातलं भाजपचं कनेक्शन लवकरच उघड होईल असा आरोप त्यांनी केला. पेपर फुटीवरून मलिकांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय. विधान परिषदेत आज शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन कापण्याचा मुद्दा चांगलाच गाजला. सत्ताधारी बाकावरून शेतकऱ्यांना चोर म्हटल्याचा आरोप करत भाजपनं सभात्याग केला. आमदार मिटकरींनी शेतकरी वीज चोरी करत असल्याचा आरोप केला. सह्याद्रीची उंची म्हणजे